कोरोना का संक्रमण रोकने के लिए पूरे देश में संचार बंदी कर दी गई है। कोरोना का संकट पूरे देश राज्य पर छाया है। इस संकट में जनता का साथ देना यह हमारा कर्तव्य है, लेकिन केंद्र सरकार द्वारा देश में संचार बंदी की गई और असंगठित कामगारों को ध्यान में नहीं लिया गया, जिससे यह लोग काफी मुश्किलों का सामना कर रहे हैं। ऐसे में पूरी कांग्रेस पार्टी इन मुश्किलों के दिनों में उन लोगों के साथ है, ऐसे राज्य के महसूल मंत्री बाला साहब थोरात ने कहा है। संकटामधून आपण सर्वजण जात आहोत, देश सुद्धा जात आहे, महाराष्ट्र जातो आहे। या संकटामध्ये नागरिकांच्या पाठीशी उभे राहावं अशी आदरणीय सोनीजी यांची इच्छा आहे, तशा प्रकारचं आवाहन त्यांनी आमच्या सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे। खरं म्हणजे असं संकट येऊ घातलं आहे हे माननीय राहुलजी यांनी 12 फेब्रुवारी रोजीच सांगितलं होतं। आम्ही सुद्धा महाराष्ट्र शासन म्हणून अत्यंत वेळेवर काळजी घेण्यास सुरुवात केली, अधिवेशन लवकर स्थगित आम्ही केलं आणि योग्य पद्धतीने कामाला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागलो। केंद्र सरकार मात्र हे 24 मार्च रोजी त्यांनी निर्णय घेतला आणि संपूर्ण देश 25 तारखेपासून लॉकडाऊन केलं। यामध्ये जे असंघटित कामगार आहेत, काही गरीब माणसं आहेत, ज्यांचं हातावर पोट असणारा मजूर आहे, बांधकामावरील मजूर आहे, घरेलू कामगार आहे, यांच्या उदरनिर्वाहाचा विचार केंद्र शासनाने बिलकुल केलेला नाही असं प्रकारचं चित्र आज स्पष्टपणे दिसतं आहे। म्हणून माननीय सोनीजींचं अशी इच्छा आहे की आपण कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेसचे संपूर्ण सर्वदूर पसरलेले आहेत, गावोगावी आहेत, वार्डामध्ये आहेत, प्रत्येकानं आपला असा प्रयत्न करावा की जो अडचणीत आहे नागरिक त्यांच्या पाठीशी त्याने उभं राहावं आणि त्या नागरिकाला मदत करावी। काँग्रेसची ही परंपरा आहे आणि ती जपण्याचं काम आम्हाला करायचं आहे।